दृढ विश्वासाची भक्ती सार्थकी लागते चनसिद्ध महास्वामीजींचे प्रतिपादन नंदीत केदारलिंग नंदीश्वर मूर्तीची प्रतिष्ठापना देवाची भक्ती कोणताही भेदभाव न करता मनात कोणत्याही क्रूर भावना न ठेवता आणि रागावर नियंत्रण ठेवून दृढ विश्वासाने केल्यास ती भक्ती सार्थकी लागते असे प्रतिपादन श्रीशैल काडसिद्धेश्वर मठ यड्डूरचे एक हजार आठ श्री डॉक्टर चनसिद्ध्रय्या पंडिताराध्याय महास्वामीजींनी केले ते नंदी येथील धर्मोजे परिवारातर्फे नव्याने बांधलेल्या श्री केदारलिंग आणि श्री नंदीश्वर देवाच्या मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमास उद्देशून बोलत होते ಒಂದೊಂದು ಸಿದ್ಧಾಂತವನ್ನು ಬೋಧನೆ ಮಾಡಿದರು ಹಿಂಗೆ ಜಗದ್ಗುರು ಪಂಚಾಚಾರ್ಯರ ಕೊಡುಗೆ ಈ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಬಹಳ ಅಪಾರವಾಗಿರುವಂತಹ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಮೇಲು ಕೀಳು ಜಾತಿ ಮತ ಪಂಥ ನಾ ಹೆಚ್ ನೀ ಹೆಚ್ ಅನ್ನೋ ಎಲ್ಲಾ ಭಾವನೆಗಳನ್ನ यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमासह मूर्ती प्राण प्रतिष्ठापना आणि कळसारोहन समारंभ उत्साहात पार पाडण्यात आला दरम्यान विविध भजन संगीताचा कार्यक्रम यावेळी करण्यात आले कार्यक्रमात हुटकेरी गुरु शांतेश्वर मठाचे चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी कर्नाटक सरकारचे मुख्य सचेतक महांतेश कवटिकी मठ आशा ज्योती मतिमंद शाळेचे अध्यक्ष ज्योतिप्रसाद जोल्हे गट शिक्षणाधिकारी गजानन मन्नीकेरी अंकलीचे फौजदार यल एम आरी ज्योती मल्टीपर्पजचे अध्यक्ष चंद्रकांत खोत ग्रामपंचायत अध्यक्ष बंडा नाईकवडी रामचंद्र मडिवाळे माजी तालुका पंचायत सदस्य मल्लू हवालदार मधुकर कोकणे मारुती नमोजे रणजित पवार अण्णा चिनगे अन्नप्पा रवळू केदारी भैरू हटकर सिद्धबीर पुजारी विलास चव्हाण देवाप्पा संकपाळ गणपती वडगावे सदाशिव धर्मोजे महादेव धर्मोजे यांच्यासह नंदी नंदीवाडी परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते